राज्यात मंगळवारी विक्रमी लसीकरण झाले. मंगळवारी सर्वाधिक म्हणजे 5,52,909 जणांचं लसीकरण झालंय आणि राज्याकडे सध्या सुमारे 18 ते 20 लाख लसींचा साठा आहे. याआधी 26 एप्रिलला राज्यानं 5,34,000 जणांचं लसीकरण केलेलं होतं. लस धोरणामध्ये बदल केल्यानंतर सोमवारी तब्बल 88 लाख जणांना लस देण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी या मोहिमेचा वेग मंदावला. मंगळवारी देशामध्ये केवळ 53 लाख नागरिकांचं लसीकरण झालं. देशात संपूर्ण लसीकरणासाठी 207 दिवस लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रौढ लोकांचं पूर्ण लसीकरण करण्यासाठी देशाला 88.99 कोटी लोकांचं लसीकरण करावं लागणार आहे. सोमवारी देशभरामध्ये 85 लाख लोकांना लस टोचण्यात आली आणि त्यामुळे ऑगस्टपर्यंत रोज 1 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात राज्य सरकारच्या टास्क फोर्सकडून सीलबंद अहवाल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आला. मात्र यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 1 आठवड्याचा अवधी राज्य सरकारकडून हायकोर्टाकडे मागण्यात आला. अमेरिकेच्या फायझर या लसीला भारतामध्ये मान्यता मिळण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. फायझर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोडलो यांनी ही माहिती दिली आहे. फायझरच्या कोरोनावरच्या लसीमध्ये सुमारे 90% इतकी प्रतिकार क्षमता असल्याचं सांगण्यात आलंय. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस 77.8% इतकी प्रभावी असल्याचं DCGI अहवालानंतर स्पष्ट करण्यात आलंय. क्लिनिकल चाचणीच्या 3र्या टप्प्यातल्या निष्कर्षांना DCGI तज्ज्ञांच्या समितीनं मंजुरी दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असताना डेल्टा प्लसनं मात्र देशाची चिंता वाढवली आहे आणि याचं सर्वात मोठं संकट हे महाराष्ट्रावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह 3 राज्यांना पत्र लिहिलंय आणि याबाबत तातडीनं उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 3री लाट थोपवणं शक्य आहे असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ VK पॉल यांनी मंगळवारी व्यक्त केलं. मात्र त्यासाठी वेगानं लसीकरण, सुरक्षा कवचाचा वापर आणि गर्दी टाळली तर 3री लाट टाळता येईल असं पॉल यांनी म्हटलंय. राज्यात 24 तासात 8,470 नवे कोरोना बाधित आढळले तर 188 जणांचा मृत्यू झालाय. सोमवारी रुग्णांचा आकडा हा 6,000 खाली आला होता, त्यामध्ये 2,000 वाढ झाली आहे तर मृतांचा आकडा सोमवारपेक्षा दुप्पट झालाय. राज्याचा मृत्यूदर 1.98% गेला आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे